अंधार दूर करून प्रकाश निर्माण करणारा दीप हे मांगल्याचे प्रतीक मानला जातो. त्याच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो. त्या अंतर्गत पनवेल येथील शिवाजी चौक येथे नादस्फूर्ती ढोल पथकच्या गजरात दीपोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी भाजप रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. तसेच माजी सभागृह नेते परेश ठाकूर हे उपस्थित होते. या दीपोत्सवाला माजी नगरसेवक राजू सोनी, मुकित काजी, अजय बहिरा, माजी नगरसेविका दर्शना भोईर, रुचिता लोंढे, नीता माळी, शहर उपाध्यक्षा सुहासिनी केकाणे, मिडल क्लास हाऊसिंग सोसायटी अध्यक्ष सुमित झुंजारराव, प्रभाग क्रमांक 19 अध्यक्ष पवन सोनी, पनवेल शहर युवा मोर्चा अध्यक्ष रोहित जगताप, युवा कार्यकर्ते केदार भगत यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. संपूर्ण देशभरामध्ये दिवाळीचा सण सर्वत्र साजरा करतोय आणि या निमित्तानं काल आपण पाहिलं की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 15 लाखाहून जास्त दिवे लावून अयोध्येमध्ये दिवाळीच्या रोषणाईची सुरुवात केली. केदार भगत आणि त्यांच्या मित्रमंडळाचं अभिनंदन करतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या परिसरामध्ये आपण या पुतळा परिसरामध्ये आपण आज रोषणाई करून हा महोत्सव साजरा करतोय. त्यांना आपण आराध्य दैवत मानतो, त्यांना साक्षी घेऊन हा उत्सव साजरा करावा याच्यासारखं महत्त्वाचं आणि याच्यापेक्षा आनंदाचं दुसरं विधान असू शकत नाही. म्हणून उपस्थित म्हणजे सर्व सन्माननीय सहकारी केदार भगत मित्रमंडळ आणि परिवारातील सर्व सहकारी उपस्थित सर्व मान्यवर सर्वांनाच दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा देतो. मला यायला या ठिकाणी उशीर झाला बद्दल दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देत असतात. ज्या पद्धतीनं आपल्या प्रत्येकाच्या मनामध्ये एक आनंद आहे, उत्साह आहे, तसाच आनंद आणि उत्साह आपल्या अवतीभोवती असलेल्या प्रत्येकाच्या मनात राहावा यासाठी जाणीवपूर्वक आपण प्रयत्न करून ती दिवाळी साजरी करूया असं आपल्या सर्वांना आवाहन करतो. आणि पुन्हा एकदा केदार तुमच्या मनापासून अभिनंदन करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.